धरूया समानतेचा मंत्र जपूनी युवा शक्तीची आस धरूया विज्ञानाची कला गुणांची साध कला घालूया बलसागर हा भारत करूया युवा चेतना जागवूया युवा चेतना नमस्कार. युवा चेतनाच्या आजच्या भागामध्ये मी श्रेया तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते. रसिक हो, युवा चेतनाच्या प्रत्येक भागामध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचं वेगळेपण जपून कार्यरत असलेली मंडळी तुमच्या भेटीस आणत असतो. आजही आम्ही तेच करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये दोन अतिशय विभिन्न क्षेत्रातील मंडळी आलेली आहेत. गप्पांना आपण सुरू करणारच आहोत, पण त्याआधी त्या दोघांची ओळख करून घेऊया. बॉक्सिंग प्रशिक्षक अविनाश शेंडकर, नमस्कार. आणि हार्मोनियम वादक संतोष घंटे, नमस्कार. तुम्हा दोघांचंही आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. अविनाश, तुम्ही स्वतः बॉक्सिंग प्रशिक्षक आहात, त्यामुळे सर्वप्रथम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ह्या करिअरला तुमची सुरुवात कशी झाली आणि बॉक्सिंग हे क्षेत्र तुम्ही निवडायचं का ठरवलं? सुरुवातीपासूनच एक आक्रमकता माझ्या अंगी होती, ते कदाचित जेनेटिकच असेल. आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर वेगळं असं काहीतरी करायचं म्हणून म्हणजे ॲडव्हर्टाईज पाहिली कॉलेजमध्ये की बॉक्सिंग इथे चालतं, तर मग आपणही का नाही करायचं. आणि मी आणि माझे असे आणखी 10 मित्र असे आम्ही जॉईन केलं बॉक्सिंग, आणि तिथूनच माझ्या बॉक्सिंगच्या करिअरला सुरुवात झाली. बरं, पण अविनाश, म्हणजे आपल्या नेहमीच्या करिअर ऑप्शन जे असतात त्याच्यामध्ये बॉक्सिंग हे अतिशय वेगळं एक क्षेत्र आहे, त्यामुळे सहसा घरची मंडळी असं काहीतरी वेगळं करायला गेलं की कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक धाकधूक असते की कसं होईल. तर तुम्हाला घरातून कुठल्या पद्धतीचा सपोर्ट किंवा कसं झालं? सुरुवातीला जेव्हा मी बॉक्सिंग सुरू केलं तेव्हा सुरुवातीचे काही दिवस मी घरी सांगितलंच नाही. आणि जेव्हा म्हणजे पहिल्यांदा मी राज्यस्तरीय खेळासाठी माझी निवड झाली, बरोबर, त्यावेळी मी घरी म्हणजे सांगणं भाग होत. अविनाश, एक म्हणजे विचारायचं तुम्हाला की साधारण तुमची एक शरीयष्टी बघून असं वाटत नाही की तुम्ही एक बॉक्सिंग चॅम्पियन आहात, कारण आम्हाला जे बघायची सवय आहे ते खूप अशी मोठी आणि प्रकृती असलेली आणि अशी लोक असतात. तर म्हणजे कसं काय, हे खूप मेंटल असतं का शारीरिक? नाही, हे वयग्रुप वयोगट आणि वजन गट अशा प्रकारच्या गटांमध्ये बॉक्सिंग खेळलं जातं. 48 पासून जी वयोगट म्हणजे वजनी गटांची सुरुवात होते ती 90 आणि 90 वरती असे या गटांमध्ये 10 ग्रुप आहेत. आणि त्याचप्रमाणे 14 वर्षाखालील, 19 वर्षाखालील आणि 19 वर्षावरील अशा 3 वयोगटांमध्ये बॉक्सिंग खेळलं जातं. बरोबर. आणि अविनाश, तुम्ही स्वतः प्रशिक्षक आहात, तर त्या दृष्टीने तुमची वाटचाल आता कशी सुरू आहे आणि तुम्ही कुठे कुठे प्रशिक्षण देत आहे बॉक्सिंग? 3 वर्षापूर्वी म्हणजे 3 वर्षापूर्वी माझं खेळ असं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर पुढे काय करायचं आणि मला खेळ तर माझा कंटिन्यू करायचा होता, म्हणून माझे कोच कृष्णा दास आहेत त्यांनी मला सजेस्ट केलं की तुला खेळाशी संबंधित राहायचं तर मग तू फिजिकल एज्युकेशनमध्ये का नाही ग्रॅज्युएशन करत. तिथून मी फिजिकल एज्युकेशन म्हणजे बॅचलर केलं आणि मग पुढे मास्टर्सही केलं. आणि त्याचसोबत मी एका स्कूलमध्ये ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलमध्ये मी सुरुवात केली ॲज अ क्रीडा शिक्षक म्हणून. आणि त्याच्यानंतर मग तिथेच मी आज बॉक्सिंगही सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर मास्टर म्हणजे MPED केल्यानंतर मी कलकत्ता इथे डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग बॉक्सिंगमध्ये जो NSNIS हा कोर्स आहे तो केला, जो भारतीय स्तरावर प्रत्येक कोचसाठी नामांकित असा कोर्स आहे. बरोबर. आणि त्याचसोबत 2010 आणि 2011 बॅचचा मी टॉपर म्हणजे प्रथम क्रमांकी इथे प्रशिक्षक होतो. अरे वा. आणि त्याच्यानंतर मग इथे आल्यानंतर रुईया कॉलेजमध्येच जिथे मी बॉक्सिंग सुरू केलं, माझं शिक्षण सुरू केलं, तिथेच मला प्रशिक्षक म्हणून
नेमण्यात आलं आणि ते माझ्यासाठी खरंच म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. खरंच खूप मोठी गोष्ट आहे की जिथे आपण या गोष्टीचा पाया झाला, जिथून तुम्ही शिकलात, आज त्याच ठिकाणी तुम्ही शिकवताय, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. अविनाश, ह्याच्याबद्दल मला असं वाटतं की मुलांमध्ये आणि साधारण जनतेमध्ये बॉक्सिंग विषयक खूप अजून म्हणजे ॲज अ करिअर हे करण्यासाठी खूप प्रचार झालेला नाही. तर तुम्ही असं म्हणालात की आता तुम्ही फिजिकल एज्युकेशनमध्ये ग्रॅज्युएशन करून आणि त्यातनं पुढे मग डिग्री घेऊन शिकलात, तर त्याच्याबद्दल एक थोडंसं साधारण यंग मुलांमध्ये माहिती पसरण्यासाठी किंवा आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं का तुम्हाला की ह्या बॉक्सिंगबद्दल खूप ॲज अ करिअर ऑप्शन माहिती नाही आहे आपल्या मुलांमध्ये? मला असं म्हणायचं की नुसतं बॉक्सिंगच नाही तर इतर खेळांबद्दलही लोकांमध्ये अजून तेवढा प्रचार झालेला नाही आहे. कारण म्हणजे या विभागांमध्येही करिअर ऑप्शन्स आहेत हे अजून लोकांना माहितच नाही आहे. जसं की तुम्ही क्रीडा व्यवस्थापक, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा मार्गदर्शक अशा प्रकारचे जे ऑप्शन्स आहेत ते आजही उपलब्ध आहेत. सरकारमार्फत खूपशा योजनाही आहेत क्रीडा क्षेत्रासाठी. आज आपण बघतो 10वी 12वीची मुलं म्हणजे पर्सेंटेज कमी आहेत, पण त्यांना 10वी 12वीच्या मुलांना 5% क्रीडा क्षेत्रातून मिळतात म्हणून ते क्रीडा क्षेत्राकडे वळत आहेत. अशा काही योजना ज्या सरकारनेही नेमलेल्या आहेत, संघटनाही यांना पुरेपूर साथ देतात, पण तरीही जी आजपर्यंतची लोकांची मानसिकता होती की खेळ नुसता खेळ खेळ असून मुलं पुढे जात नाहीत, बरोबर, ते पूर्णपणे आता मागासलेला तो विचार आहे पूर्णपणे, मी असंच म्हणेन. कारण आज या क्षेत्रामध्ये मी स्वतःच तुम्हाला उदाहरण देईल की आज मी क्रीडा क्षेत्रामध्येच राहून मी क्रीडा क्षेत्रातच आहे, एक खेळाडू म्हणूनच मी कार्यरतही आहे, बरोबर, आणि त्याच्यामुळेच आज मी माझ्या एका उच्चांक मी गाठलेला आहे, बरोबर. आणि अविनाश, आता तुम्ही जसं म्हणालात की सरकारकडनं पण ह्यासाठी खूप पाठिंबा आहे या स्पोर्ट्ससाठी, तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगा की सरकारी शाळांमध्ये किंवा म्हणजे प्रायव्हेट शाळांमध्ये तर स्पोर्ट्सबद्दल असतंच, पण सरकारसुद्धा या गोष्टीची दक्षता घेऊन सरकारी शाळांमध्ये सुद्धा बॉक्सिंग इक्विपमेंट्स किंवा ह्या पद्धतीचं ट्रेनिंग सुरू केलं आहे, त्याच्याबद्दल काही माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकाल का? म्हणजे मागच्या ऑलिम्पिकमध्ये विजेंद्र सिंगने जो कांस्य पदक मिळवला त्याच्यानंतर भारत सरकारने तर नवीन योजना आखल्या, त्यासोबत महाराष्ट्र सरकारनेही BMC स्कूल्स ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या अंडर त्यांच्यासाठी बॉक्सिंग प्रशिक्षण मिळावं त्यांना म्हणून त्यांनी काही योजना आखल्या. आणि आज आपल्या मुंबईमध्ये 4 ते 7 वॉर्ड आहेत, त्या प्रत्येक वॉर्डमध्ये एका BMC स्कूलमध्ये इक्विपमेंट्स आणि पूर्ण साहित्य त्यांना पोचलेलं आहे. आणि फक्त प्रशिक्षकांची तिथे नियुक्ती केलेली नसल्यामुळे त्या मुलांना त्याचा उपभोग करता येत नाहीये, बरोबर आहे. आणि तुम्ही स्वतः एका शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून कार्यरत आहात, तर त्या अनुभवाबद्दल सांगा, कारण लहान मुलांमध्ये बॉक्सिंग हे जे क्षेत्र आहे त्याचा तुम्ही त्यांना त्याचं प्रशिक्षण देत आहात, तर तिथे काहीतरी एक वेगळा अनुभव असेल, म्हणजे स्वतः शिकणं आणि मुलांना शिकवणं ह्यामध्ये, तर त्या अनुभवाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. स्वतः शिकताना म्हणजे आमचे प्रशिक्षक जे आम्हाला सांगतील तेच आम्ही करायचो, पण आज ते तसं का सांगायचं तेही मला समजतंय की ते आमच्याकडून तशी ट्रेनिंग का करून घ्यायचे. तेव्हा लहान मुलांसोबत इंटरॅक्ट करताना त्यांच्या परीने आपल्याला म्हणजे त्यांना कसं शिकता येईल, त्यांना हसत खेळत कसं शिकवता येईल याचा पूर्णपणे विचार त्यांच्या कलेने घेऊन आपल्याला त्यांच्यापर्यंत. माझ्याकडे म्हणजे 10 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतची शाळेमध्ये सगळी 10, 12 आणि 19 वर्षाची मुलंही येतात, तर शाळेमध्ये त्यांना इतर खेळांसोबत बॉक्सिंगकडे मी त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणजे मी स्वतः बॉक्सिंग प्रशिक्षक असल्यामुळे त्याचसोबत मी त्यांचे बाकीचे फिटनेस ट्रेनिंगही घेतो शाळेत. मला म्हणजे क्रीडा शिक्षक असल्यामुळे प्रत्येक खेळाकडे मला लक्ष पुरवावं लागतं, बरोबर, पण त्याचसोबत मी सकाळचे 2 तास जे पूर्णपणे क्रीडा म्हणजे मुलांचा जो स्पोर्ट्स पिरियड असतो त्याच्यात पूर्णपणे प्रत्येक ग्रुपला प्रत्येक स्पोर्ट्सचे ग्रुप वेगवेगळे करून त्यांना एकत्र फिटनेस प्रोग्राम आणि त्याच्यानंतर त्यांच्या खेळाप्रमाणे त्यांना स्पेसिफिक ट्रेनिंग, कारण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या त्यांची तयारी होणं फार गरजेचं आहे, जास्त गरजेचं आहे, बरोबर. अविनाश, हा खूप एक अग्रेसिव्ह स्पोर्ट म्हणता येईल ह्याला, त्यामुळे साधारण तुमची मानसिकता आणि शारीरिकता दोन्ही गोष्टी बरोबर करेक्ट जागेवर असल्या पाहिजेत, तरच आपण, तर मला असं वाटतं आई वडिलांच्या मनातही कुठेतरी भीती असेल की अरे बापरे बॉक्सिंग म्हणजे साधारण
त्यामुळे ह्यामध्ये ह्या स्पोर्टमध्ये आपण खेळताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर केला जातो जेणेकरून कमी दुखापत होईल किंवा मुलांसाठी स्पेशली लहान मुलं जी असतात त्यांना कुठल्या पद्धतीचं प्रोटेक्शन घेतलं जातं स्पोर्ट हा खेळताना? सगळ्यात आधी मी सांगेल की बॉक्सिंग हा ऑलिम्पिक गेम आहे आणि ऑलिम्पिकमध्ये तेच खेळ सिलेक्ट केले जातात जे कमी दुखापतीचे आहेत किंवा ज्यात कुठलीही हानी होत नाही. बरोबर. आणि याच्यासाठी प्लस मुलांना किंवा मुलींनाही हा बॉक्सिंग मुलीही खेळतात त्यांना कमी दुखापत व्हावी म्हणून हेडगार्ड ज्याच्यामुळे तुम्हाला बसणाऱ्या पंचेसचा इफेक्ट जो एक 20-30% कमी होतो. पुन्हा जे आपण जे ग्लव्ज वापरतात बॉक्सिंगमध्ये त्याच्याशी तेही इतके आधुनिक आहेत आधुनिक पद्धतीने बनवलेले आहेत की त्याच्यामुळेही 70-60% त्याचा इफेक्ट कमी होतो. त्याचसोबत टीथ गार्ड जे तोंडामध्ये वापरलं जातं कुठलाही म्हणजे हानी तोंडाला होऊ नये म्हणून टीथ गार्ड आणि मुलींसाठी खास ब्रेस्ट गार्ड असतं सेंटर गार्ड असतं मुलांसाठी या प्रकारची पूर्ण आणि रूल्स रेग्युलेशन्स इतके परफेक्टली वापरले जातात की ऑफिशियल्स करून म्हणजे कुठलाही ऑफिशियल किंवा रेफरी जजेस आधी बॉक्सरची सेफ्टी बघतो आणि त्याच्यानंतरच पुढील गेम तो सुरुवात करतो. बरोबर. संतोष आपण गप्पा मारणार तुमच्याशी अविनाश त्याआधी आपण संतोष इथे आलेले आहेत जे हार्मोनियम वादक आहेत. संतोष तुमच्या ह्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगा कारण हार्मोनियम हे वाद्य तुम्ही निवडलं आणि म्हणजे एखाद्या गाण्याला प्रत्येक वाद्याचं स्वतःच असं एक महत्व असतं. बरोबर. तर हार्मोनियमच का आणि ह्याची सुरुवात कशी झाली हे आम्हाला सांगा प्लीज. ऍक्च्युली मला गाणं शिकायचं होतं आणि गाणं हे मूळच आहे म्हणजे गाणं आलं की बऱ्याचशा गोष्टी येतात त्याच्याबरोबरती. तर मी गाण्याला सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर मला हार्मोनियम हे वाद्य सुरुवातीपासून थोडंफार यायचं आणि याच्यात आकर्षण वाढू लागलं की हे गाणं मला वाजवता येतं दुसरं मग वाजवता येतं पण शिकलेलं वगैरे काही नव्हतं. पण मग असं वाटायचं की कुठेतरी शास्त्रीय संगीत हे शास्त्रीयोक्त शिकलं पाहिजे आणि मग मला माझे गुरु पंडित अप्पासाहेब जळगावकर तर त्यांचा एक प्रोग्राम ऐकला होता आणि त्यांचं नावही मी ऐकलं होतं की खूप हार्मोनियममधले खूप म्हणजे मोठे व्यक्ती आहेत आणि मग म्हटलं आता शिकायचं तर यांच्याचकडे शिकायचं नाहीतर मग हे सगळं सोडून द्यायचं असं माझं मनात होतं. कारण मी त्याच्या अगोदर मी क्लास पण जॉईन केला होता हार्मोनियमचाच क्लास जॉईन केला होता पण मला तिथेही असं वाटायचं की हे पण हे माझ्यासाठी अपुरं आहे आणि मला काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं मला हार्मोनियम या वाद्यासाठी म्हणजे पुरेपूर आणि मला मी ज्यावेळेस आपणची हार्मोनियम ऐकली तर ते कुठेतरी इथे भेटली मला की अरे नाही हेच हार्मोनियम वादन आहे किंवा सूर. आता ह्याचे सूर कसे आहेत की आकाशवाणीला पण ह्याची काही परमिशन नव्हती असं म्हटलं जातं पण आता आकाशवाणीमध्ये पण हे वापरतात हार्मोनियम हे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी वापरतात. कारण त्याचं कारण असं की हार्मोनियम या वाद्याला गमक हे नाही आहेत असं पण ते आप्पांनी आप्पांचं जे वादन होतं ते मेंड या दृष्टिकोनात किंवा मेंड त्यांच्या प्रत्येक सुरावर किंवा एका सुरावरती दुसऱ्या सुरावरती जाताना मेंड हा प्रकार म्हणजे मेंड तर नाही पण त्याचा आभास निर्माण करणं तर हे त्यांच्याकडे ते होतं आणि हे मला नाही वाटत की दुसऱ्या हार्मोनियम वादकांकडे ही गोष्ट आहे आणि मी बऱ्याच जणांच्या हार्मोनियम वादक म्हणून ऐकलं पण ज्यावेळेस मी माझ्या गुरुजींचं आप्पांचं ऐकत असताना मला हे सगळं अनुभवायला मिळालं की बाबा प्रत्येक सुराला किती हवा लागते आणि एखादा राग प्रेझेंट करताना की कसा तो प्रेझेंट झाला पाहिजे वादीस्वर जो असतो त्या रागामधला तर त्याला प्रामुख्याने किती हवा लागते तर हे सुद्धा मला त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यांच्याकडे जाताना सुद्धा म्हणजे खूप म्हणजे त्यांनी एकतर माझ्याकडे परिस्थिती माझी तशी नव्हती की एखाद्या मोठ्या गुरु माझा एखाद्या मोठ्या गुरुंकडे जाऊन की शिक्षण घ्यावं आणि त्यांची फी मला पे करायची माझ्यात हिम्मत नव्हती. कसं काय अप्पासाहेबांकडे तुमचं जाणं झालं आणि कसं हे सगळं कारण तुम्ही म्हणालात की परिस्थिती तशी नव्हती म्हणजे घरची. हा तर आप्पांचं ज्यावेळेस मी हार्मोनियम वादन ऐकलं तर मी आप्पांचा फोन नंबर मिळवला आणि फोन केला लहान होतो मी त्यावेळेस खूप आणि मी घाबरत फोन केला की मला असं असं शिकायचं तर मी राहायला चिंचवडलाय. तर मग त्यांच्याच एका शिष्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तू ये 4 वाजता ये असं मला सांगितलं. मग मी बरोबर घरातून मी 12 वाजता निघालो घरी नव्हतं सांगितलं कुठे चाललं वगैरे लोकल होती मायकेशात फक्त 5 रुपये होते आणि लोकलला 5 रुपये त्यावेळेस तिकीट होते निगडी ते पुणे शिवाजीनगर आणि मी 5 रुपयाचं तिकीट काढलं आणि
जाताना तिकीट काढलं, मग शोधत शोधत आप्पांचं घर मी सदाशिवपेठेत गेलो आणि तिथे पोहोचलं मी 2:00 पोहोचलो. म्हटलं आता 4:00 तर त्यांनी बोलवलं, मग काय करायचं एवढा वेळ, मग असंच थोडं टाईमपास वगैरे केला. मग 4:00 बरोबर गेलो तर आप्पांनी माझ्याकडे बघितलं. आप्पा मला म्हणाले, तूच का तो चिंचवडवरून येणारा? मी म्हणलं हो. मनात तर भीती खूप होती की आता आपल्याला शिकायला शिकायचं तर त्यांच्याचकडे शिकायचं, नाही तर मग नाही शिकायचं, असं भीती होती मनात. मग आप्पा काय म्हणतील आता. मग आप्पांनी बसून घेतलं बराच वेळ, मग बसवलं बसून मग त्यांच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या, मोठे व्यक्ती आले होते त्यांच्याशी भेटायला. आणि मग मला म्हणे की वाजव, तुला जे काय येतं ते वाजव. मी वाजवला राग भैरव वाजवला त्यावेळेस. मी संध्याकाळची वेळ होती तरी पण मला तो परफेक्ट येतो, त्याच्यामुळे मी भैरव राग वाजवला. मग त्यांनी बघितलं माझं फिंगरिंग वगैरे बघितलं, ते म्हणे की ठीक आहे म्हणे. मग मी घाबरलो आणखीन. मला वाटलं की आता त्यांना आवडलं नाही की काय असं मला वाटलं. आणि मग बसून राहिलो, 1.5 तास बसून राहिलो मी तिथे पुन्हा परत. आणि मला म्हणे, अरे तुझ्याबरोबर ते कोण आलं नाही का? मी म्हटलं नाही कोणी आलं. मग तू कसं जाणार आता एवढ्या लांब? म्हटलं मला माहिती आहे, म्हटलं मी जातो म्हटलं. आणि ठीक आहे म्हणे, काय बोलले वगैरे काहीच नाहीत. मग मी निघायला लागलो, आपण ज्या पाया वगैरे पडलो निघायला लागलो. आणि पण मला काहीच नाही, ये नाही ना जाणे काहीच नाही. तर मला फक्त एवढं त्यांनी स्तुती केली की तुझं फिंगरिंग चांगलं आहे, बोटं चांगलं पडतंय तुझे, पण ये नाही ना जाणे. मग मी त्यांच्या शिष्याला सिनियर शिष्याला बोलवलं की मी काय मला यायचं आहे, शिकायचं तर खूप इच्छा आहे. तर मग त्यांनी पुन्हा परत आप्पांना विचारलं की आप्पा तो विचारतोय असं असं. तर आप्पा म्हणले हा येऊ दे ना, येऊ दे त्यांना. आणि मग मी खूप खुश झालो, खूप म्हणजे खूप खुश झालो. पुन्हा परत मी त्यांना विचारलं की आप्पांची फीस काय. मला माहिती होतं की मला तर फी काय म्हणजे शक्यच नव्हतं, कारण मी असं ऐकलं होतं की मोठ्या लोकांची फीस खूप असते, एका तासाची फी 1,000 रुपये 500 रुपयाची फी असते. पण मी ज्यावेळेस विचारलं फीस काय, तर म्हणे की नाही नाही तू त्याची काळजी करू नको, ये म्हणे. आणि मग मी निशुल्क त्यांनी तुमच्याकडनं, हा म्हणजे माझ्याचकडनं नाही तर बऱ्याचशा शिष्यांना त्यांनी असं शिकवलेलं आहे की जेणेकरून आता तसे गुरु नाहीयेत. आणि मग मी गोष्ट संतोष, तुम्ही आप्पांच्या स्मरणार्थ एक पुस्तक पण प्रकाशित केले, तर त्याच्याबद्दल एक थोडीशी माहिती. हा आता आप्पा होते त्यावेळेस आम्ही आप्पांना विचारून हे काम सुरू केलं होतं की आप्पा आम्हाला असं एक स्मरणिका काढायची आहे. स्मरणिका याच आम्ही याच्यात होतो, पण नंतर त्याला पुस्तक या स्वरूपात आम्ही हे केलं, कारण आप्पांना विचारून हे सगळे कामं सुरू केले आम्ही. फोटो कलेक्ट करणं किंवा एक एक फोटो वगैरे असं आम्हाला बरेच, कारण आप्पांकडे काही फोटो जमा नव्हते केलेले त्यांनी सुद्धा, मग असे एक एक फोटो आम्ही जमा करत गेलो. आणि हे 5 वर्ष काम आमचं चालू होतं की पुढच्या वर्षी कसं, मग काही काही अडचणी आल्या पैशासाठी वगैरे. पण खरं म्हणजे करत करत सूर सखा असं पुस्तक तुम्ही, हा म्हणजे त्यांचं नाव सखाराम आहे, सखाराम प्रभाकर जळगावकर असं त्यांचं नाव आहे. मग आम्ही हेच ठरवलं की नक्की काय या पुस्तकाला नाव द्यायला पाहिजे. मग सूर म्हणजे सुरांचा सखा, असं सूर सखा खूप छान, तर हे नाव दिलं. आणि या पुस्तकाच्या मागे खरं म्हणजे माझे मित्र परमेश्वर कांबळे यांचा खूप मोठा मला सपोर्ट मिळाला, त्यांनी सुद्धा खूप मोठं म्हणजे सहकार्य असतं नेहमी. खूप छान संतोष. आणि तुम्ही आता इथे आमच्या स्टुडिओत आलात तर तुमच्या बोटांची जादू एक झलक आम्हाला पाहायची आहे, त्याशिवाय आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. त्यामुळे प्लीज आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी काहीतरी होऊन जाऊ. मी एक नाट्यगीत वाजून दाखवतो. हे सुराणू चंद्र, thank you.
क्या बात है सर, मस्त, खूब छान स्टूडियो सगळं वातावरण मला वाटतं अगदी सुरामय झालेले आहे। तर रसिको, यास नोट वर आज आपण इथेच थांबणार आहोत। तुम्हा दोघांचेही आमच्या स्टुडिओत आल्याबद्दल आणि मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। धन्यवाद सह्याद्री वाहिनीचेही आम्ही आभार मानतो आम्हाला इथे बोलवल्याबद्दल। धन्यवाद रसिको, आपण भेटणार आहोत युवा चेतनाच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार।